आपल्या समोर जे मंदिर दिसतेत त्या मंदिरामध्ये देव दिसतोय, त्या मंदिरावरती कळस दिसतोय। आज आपण सर्वसाधारण व्यक्ती आपल्या भगवती मातेचा दसरा साजरा करू शकतोय, तो फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहे दादा। अहो राजा जर नसते, छत्रपती शिवराय जर नसते, तर आपल्याला ते मोगलांना विचारावं लागत होतं हम दसरा करे क्या, असं आपल्याला विचारावं लागत होतं, एक पत्र आणावं लागत होतं। परंतु आपल्यावरती राजांचे फार मोठे उपकार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी मी तुमच्या समोर एक 10 मिनिटाचा प्रसंग मांडणार आहे। अहो माझ्या राजांवरती अनेक संकट आले, परंतु आत्तापर्यंत प्रत्येक संकटांना माझे राजे सामोरे जात होते। आत्ता मात्र फार भयंकर संकट आलेलं आहे, संकट म्हणजे एवढं मोठं एवढं मोठं, त्या संकटामध्ये युद्ध करणं शक्य नव्हतं। मग करावं तरी काय, करावं तरी काय। अहो सिद्धी मसूद 42,000 सैन्य घेऊन आला होता, गड होता पन्हाळा, गड होता पन्हाळा, आणि पन्हाळा गडाच्या पायथ्याची सिद्धी मसूद 42,000 सैन्य घेऊन आलाय। गडावरती फक्त 1200 मावळे आहेत, 1200 मावळे, आणि 42,000 सैन्य युद्ध करू शकत नव्हतो। परंतु माझ्या राजाने एक युक्ती केली, अहो माझ्या राजांकडून जर काही शिकायचं असेल, शिवचरित्रातून जर काही आपल्याला शिकायचं असेल, तर राजाने संकटावर संकट आले, परंतु त्या संकटावर मात कशी करावी हे शिकवलं ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवरायांनी शिकवलेलं आहे। अहो एवढं मोठं संकट, परंतु करावं तरी काय। मनामध्ये विचार आला, अरे आता करू काय, आता करू तरी काय। परंतु एक युक्ती सुचली, आणि युक्ती सुचल्याच्या नंतर लक्षात आलं, आता गडावरून 2 पालख्या काढायच्या। एका पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज बसणार, परंतु दुसऱ्या पालखीमध्ये बसलावं तरी कोणाला, कारण की एक पालखी त्या सिद्धी मसुद्याच्या शामियान्यामध्ये सोडायची होती। करावं तरी काय, करावं तरी काय, फार मोठा प्रश्न पडला होता। परंतु प्रश्नाचं उत्तर सुद्धा माझ्या राजांनी शोधलं। शोधल्याच्या नंतर अहो त्याच पन्हाळा गडाच्या पायथ्याशी शिवा काशीद नावाचा एक व्यक्ती राहत होता, हुबेहूब माझ्या राजांसारखा दिसायचा। अहो राजांसारखी दाढी होती, राजांसारख्या मिशा होत्या, आणि राजांसारखा उंचीला सुद्धा होता, नाकही तसंच होतं। अहो हुबेहूब माझ्या राजांसारखा दिसायचा। त्या शिवा काशीदाला बोलवण्यात आलं, आणि बोलवल्याच्या नंतर शिवा काशीद आला, आणि आल्याच्या नंतर माझ्या राजांना मुजरा करतो, राज मुजरा घ्या, राज मुजरा घ्या। राजाचे डोळे डुबडुबले होते, आणि डबडबल्या डोळ्यांनी माझे राजा म्हणताय, शिवा तू या ठिकाणी आलास रे, परंतु आल्याच्या नंतर तुला सिद्धी मसुदाच्या शामियान्यामध्ये जायचंय। शिवा तिथे गेल्याच्या नंतर कदाचित तो सिद्धी मसूद तुझे तुकडे तुकडे सुद्धा करू शकतोय शिवा। परंतु बघा शिवा काय म्हणत होता, आणि शिवा हा काशीद म्हणजे नावी समाजाचा होता। माझ्या राजांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना शिकवलंय, काय शिकवलंय, प्रत्येक जातीच्या व्यक्तींनी एकत्रित व्हावं आणि स्वराज्य निर्माण करावं। आपण किती जातीपातीचा विचार करतो, आम्ही धनगर आहे, आम्ही पाटील आहे, आम्ही आटकर आहे, आम्ही नावी हो, आम्ही वाणी हो। अहो कुठली कोणती जात हो, आमच्या राजांना सर्व जाती एकत्रित करावा आणि स्वराज्य निर्माण केलेलं आहे, आणि त्याच स्वराज्यामध्ये तुम्ही आम्ही नांदत आहो। युक्ती फार मोठी आहे। शिवा काशीद समोर होता, माझा राजही सिंहासनावर बसलेले होते। सिंहासनावर बसता क्षणी माझा शिवा काशीद म्हणत होता, बघा अतिशय छोटा व्यक्ती असणारा माझ्या राजांसमोर जातो आणि राजांना मुजरा करतो। राजा म्हणतात, अरे शिवा तू येणार नाही जिवंत। परंतु शिवा म्हणत होता, राजा 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 मुजरा स्वीकार करा, राजा आयुष्यभर शिवा काशीद म्हणून जगल्यापेक्षा एक दिवस मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जगेन, फक्त एक दिवस शिवाजी महाराज म्हणून जगेन। आता युक्ती प्रारंभ झाले, गडावरून 2 पालख्या काढल्या, एका पालखीमध्ये शिवा काशीद बसला, दुसऱ्या पालखीमध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा बसलेले आहेत। त्या शिवा काशीदाला राजांचे अलंकार दिले, त्या ठिकाणी मुकुटही दिला, वस्त्रही दिले, भवानी तलवार सुद्धा दिलेली आहे। गडावरती फक्त 1200 मावळे, 1200 मावळ्यांपैकी 400 मावळं शिवा काशीदासोबत आहे, 400 मावळं छत्रपती शिवरायांसोबत आहे। आता शिवा काशीद निघाला,
निघाला 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 आणि सिद्धिमसुदाच्या शामियान्यामध्ये गेला. शामियान्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथे एकाचे डोळे चमकले. डोळे वाघाचे नव्हते, डोळे हरणाचे नव्हते, डोळे एका सर्वसाधारण व्यक्तीचे होते, ते म्हणजे सिद्धिमसुदाचे होते. डोळे चमकले आणि म्हणतो तरी काय, अरे वो शिवाने हमें दगा दिया है, ये छत्रपति शिवाजी नहीं, कोई कोई और ही आए वाला है. अरे लक्षात आला आणि लक्षात आल्याच्या नंतर तिथे त्या क्षणाला माझ्या शिवाकाशदाचे तुकडे 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 करण्यात आले. अहो एवढे छोटे छोटे तुकडे केले, उसाच्या कंडे एवढाले तुकडे केले. आणखी एक सांगो, माझ्या शिवाकाशिदाला एका पोत्यामध्ये सुद्धा भरण्यात आलं. काय माझ्या शिवाकाशिदाची अवस्था. आणि त्याचबरोबर माझं ते 400 मावळं गेलेलं होतं ते सुद्धा त्या सिद्धिमसुदाने तोडलं. आणि हीच बातमी गुप्तघेराने बाजीप्रभूंना सांगितली. बाजीप्रभू माझ्या राजांसोबत होते. बाजीप्रभूंना माहीत झाल्याच्या नंतर अहो एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 52 किलोमीटरचा दोघांमध्ये अंतर होता. परंतु गुप्तघेराने सांगता क्षणे माझ्या बाजींनी राजांना मुजरा करावा. राज मुजरा घ्या. आपल्या शिवाकाशिदाचे तुकडे तुकडे झालेत राज. आणि तो सिद्धिमसूद 3,500 सैन्य घेऊन आपल्या मागं लागलाय. राज 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 आपल्याकडं 400 मावळे राज, यातली 100 मावळे घ्या राज. तुम्ही विशालगडावर जा राज, तिथे सुरव्यांचा वेढा पडलाय राज, त्यांचा पराभूत करा आणि तोफांच्या 5 फैरी लावा राज. आता युक्ती तयार झाली होती, परंतु माझं राज जायला तयार नव्हतं. माझं राज म्हणत होते, नाही बाजी, नाही बाजी, मी नाही जात बाजी. परंतु माझे बाजी म्हणत होते, राज ऐका राज, माझ राज माझ ऐका राज, माझा मुजरा स्वीकार करा राज. राज अहो लाख मेले तरी चालतील, परंतु लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज. आता युक्ती प्रारंभ झाले. आता मात्र माझ्या राजांचं काहीही चलत नव्हतं. माझ्या राजांना 100 मावळं घ्यावे आणि 100 मावळं घेतल्याच्या नंतर आता विशालगडाकडे निघाले. आणि विशालगडाकडे गेल्याच्या नंतर आता मात्र बाजीप्रभूंनी एक युक्ती केली. आपल्या एक एक मावळ्यांना सांगितलं, मावळ्यांनो एकने 100 मारायचं, 100 500 मारायचं आणि 300 1,000 कापायचं. अहो युद्धी तयार झाले होते. आता समोरून गमीन येत होतं, सिद्धिमसूद येत होता, 3,500 सैन्य येत होतं. जवळ आलं, जवळ आलं, जवळ आलं, आता टेकणार. तितक्यात माझ्या बाजीप्रभूने एका हातामध्ये दांडपट्टा घेतला, एका हातामध्ये तलवार घेतले. आता युद्ध फार भयंकर होणार आहे. अहो एवढं मोठं युद्ध होणार आहे. आता होणार काय, माझा बाजीप्रभू त्या सिद्धिमसूदाला कापणार की सिद्धिमसूद माझ्या बाजीप्रभूंना कापणार. माझ्या बाजीने एका हातामध्ये दांडपट्टा घ्यावा, एका हातामध्ये तलवार घ्यावी. आणि ज्या ठिकाणी युद्ध झाले ते युद्ध म्हणजे घोडखिंड. अहो माझ्या बाजीप्रभूंनी शेवटचा श्वास घेतला म्हणून त्यांना आता पावनखिंड सुद्धा म्हटलं जातं. आता समोरून गमीन आलेला आहे. माझ्या बाजीप्रभूंनी सुद्धा हातामध्ये दांडपट्टा घेतलेला आहे, तलवार घेतलेला आहे. आणि माझे बाजीप्रभू जोरामध्ये घोषणा करतात, हर 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 भवानी जय भवानी जय शिवाजी. झाला प्रारंभ, झाला गमीन टेकलेला आहे. माझ्या बाजीने एका हातामध्ये दांडपट्टा घेतलेला आहे, एका हातामध्ये तलवार घेतलेले. फार मोठं भयंकर युद्ध होणार आहे. अहो समोरून आलं 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 सपा सप सपा सप सपा सप माझे बाजीप्रभू त्या गमिनांना कापत होते. अहो परंतु माझ्या बाजीप्रभूंकडे ढाल नव्हते, कारण की एका हातामध्ये दांडपट्टा, एका हातामध्ये तलवार आहे. आडवं लावण्याकरता ढाल नव्हते. समोरून एखादा भाता यायचा, भाला यायचा आणि सर दिशी माझ्या बाजीच्या पोटाला लागायचा. माझ्या बाजीच्या पोटाला इंच इंच जखमा झाल्या होत्या, परंतु माझे बाजी खाली पडायला तयार नव्हते. अरे हेच त्या सिद्धिमसूदाच्या लक्षात आलं. आणि आल्याच्या नंतर सिद्धिमसूद म्हणतो, जा एखादा इंग्रज बंदूकधारी बोला आणि त्या बाजीला मारून टाक. आता झालं, सगळी काही तयारी झाली. एक इंग्लिश बंदूकधारी आलेला आहे, माझ्या बाजीवर नेम धरलेला आहे. अहो असा नेम धरला, असा नेम धरला, सन्निशी गोळी आली आणि माझ्या बाजीला लागले. माझे बाजी धाड दिशी खाली पडले. तुम्हाला प्रत्येकाला वाटत असल बाजी निघून गेले, परंतु नाही,
बाजी निघून गेलेले नव्हते, बाजी अजूनही श्वास घेत होते, बाजींची अवस्था कशी आहे, इंच इंच चखमांनी भरलेले आहेत, शरीर पूर्ण लालबुंद झालेली आहे आणि धरती मातासुद्धा लालबुंद झालेली आहे. या अवस्थेतसुद्धा माझ्या बाजी प्रभू देशपांडेने परत उठावं, एका हाताने दांडपट्टा घ्यावा, एका हाताने तलवार घ्यावी आणि घेतल्याच्या नंतर त्या जमिनीला कापायला सुरुवात करावी. सपासप 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 कापत होते आणि कापणारे बाजी प्रभू त्या परिस्थिती मसुदाच्या लक्षात आले, अरे ये बाजी मरने का नाम ही नहीं ले रहा, करे तो क्या करे. परत त्या इंग्लिश बंदूकधारीला बोलवलं, आता बोलवल्याच्या नंतर आधीचा छातीवर वार लागला होता, आता परत आले, अहो असा नेम धरला, असा नेम धरला, असा नेम धरला, संदेशी गोळी आली आणि माझ्या बाजीच्या काळ झाला लागले, माझे बाजी धाड दिशी खाली पडले. परंतु अजूनही माझे बाजी शेवटचा श्वास घ्यायला तयार नव्हते. का? कारण की माझा राजा, जाणता राजा ज्यांनी स्वराज्य निर्माण केलंय, ते छत्रपती शिवाजी महाराज आत्तापर्यंत विशालगडावर पोहोचत झालेले नाहीत आणि तोफांच्या पाच फेरीसुद्धा झालेल्या नाहीत. मला मरणं योग्य नाही. तुम्हाला एक सांगो, अहो ही जमीन थरथरायला लागली होती, ती घोडखिंड थरथरायला लागली होती, अक्षरशः तिथे यमसुद्धा यायला कापत असेल असं माझं मत आहे. परंतु तितक्यात एक आनंदाची बातमी आली, अहो अशी आनंदाची बातमी, शेवटचा श्वास माझे बाजी प्रभू घेणार, अहो माझे राजा विशालगडावर पोहोचत झाले आणि पोहोचत झाल्याच्या नंतर तोफांच्या पाच फेरी झाल्या, धाड 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 धाड, तोफांच्या पाच फेरी झाल्या आणि त्या बाजीने, आपल्या बाजीने तुमच्या करता माझ्या करता सुंदर असा सार्वजनिक दसरा करावा, भगवती मातेचं नव दिवस दर्शन आपल्याला घडावं म्हणून त्यांनी आपल्या सर्वांकरता त्यांनी त्यांच्या देहाचं बलिदान दिलं. विठ्ठल विठ्ठल.